सध्या राज्यभर थंडीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यातच थंडीचा जोर आणखी वाढल्यामुळे सांगलीवर गर्द धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळते. या गर्द धुक्यातून मार्ग काढत वाहनधारकांना आपली वाहने न्यावी लागत आहेत. तर गर्द धुक्यामुळे समोरच काहीच दिसत नसल्यामुळे वाहनधारकांना लाईट लावून वाहने चालवावी लागतात. या गर्द धुक्याचा मात्र सांगलीकर आनंद लुटतात. थंडीचं प्रमाण वाढलं असून नागरिक याचा आनंद घेतात अशी प्रतिक्रिया सांगलीकर व्यक्त करतात. पाहुयात सांगलीकरांची प्रतिक्रिया. आज आपल्या हरिपूर रोडला अत्यंत गर्द असं धुकं पडलेलं आहे, जेणेकरून एकदम वेगळंच फिलिंग होत आहे. सकाळ सकाळी फिरण्यामध्ये, लोकांना चालण्यामध्ये, आणि जे वाहनं मोठी असते त्या वाहनांना लाईट लावल्याशिवाय पुढचं काही दिसत नाही. एक चार फुटाच्या वरचं पुढचं काही दिसत नाही. एकदम दाट धुकं असल्यामुळं एक फिरण्याचा आनंद वेगळाच येत आहे. असं थंडीसुद्धा एकदम जास्त पडलेली आहे, त्याचं वेगळं फिलिंग येत आहे लोकांना. आणि सगळ्यांनी जरा या थंडीचा आनंद घ्यावा असं मला वाटते.